सकाळ प्रीमियर लीग या पहिल्याच राज्यस्तरीय मीडिया चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन शुक्रवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. कळंबोली येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ही भव्य स्पर्धा सुरू असून या स्पर्धेचे उद्घाटन करताना पहिल्याच सामन्यात खेळाडूंनी शालेय मुलींना मैदानात घेऊन जात बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश दिला. सकाळ माध्यम समूह आणि रामदास शेवाळे सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कळंबोली यांच्या वतीने आयोजित सकाळ प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. या प्रीमियर लीगच्या उद्घाटनावेळी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की महाराष्ट्रात लोकप्रिय दैनिक असलेल्या सकाळतर्फे क्रीडा संस्कृती रुजावी वाढावी यासाठी हातभार लावलाय. हे कौतुकास्पद आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करत भविष्यात सकाळ आणि रामदास शेवाळे सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या मार्फत असेच विविध उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सकाळ ग्रुप हा जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असा एक साधन एक वर्तमानपत्र आहे. त्यांनी या इथे रामदास शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून क्रिकेट सामने भरवले. क्रिकेट सामन्यांना क्रिकेटला आज भारताच्या संस्कृतीमध्ये क्रीडा संस्कृतीमध्ये मोठंसं स्थान आहे आणि या इथे कळंबोलीमध्ये सुद्धा ही क्रीडा संस्कृती रुजावी ह्यासाठी रामदास शेवाळे साहेबांनी या इथं जो हातभार लावलेला आहे अतिशय महत्वाचा आहे. या संधीचा कळंबोलीच्या सर्व रसिकांनी सर्व क्रीडा स्पर्धकांनी आणि पनवेलच्या सर्व क्रीडा स्पर्धकांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा असं इथं आवाहन करतो मी. हे सामने यशस्वी व्हावेत आणि याच्या पुढील काळात सुद्धा रामदास शेवाळे साहेब आणि सकाळ यांनी अशाच प्रकारे क्रीडा संस्कृतीला चालना देणारे कार्यक्रम या पुढील काळात सुद्धा त्यांनी ठेवावेत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, शिक्षण सभापती विद्या गायकवाड, नगरसेवक जगदीश गायकवाड, राजू शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, भाजप नेते विनोद साबळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्यासह पदाधिकारी, क्रिकेट रसिक आणि मान्यवर उपस्थित होते.